करणला आणलं गेलंय. पहिला स्पॉल निर्धाव सुरुवात फेकी पाहिली मी ती पिळंजी संघाला आपण पाहत आहे. निश्चित रूपानं फक्त 4 मिनटं शेष असणार आहेत. 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये संपवायची आहेत. 11 मिनिटं इथून झालेली आहेत. पुन्हा एकदा डॉट बॉल आपण पाहत आहे. एक काळ आपण जर का बघितलं तर पिळंजी संघाकडे खूप सारे आपण जर का बघितलं खूप सारे ट्रॉफीज मग रितेश यांच्यामार्फत आम्ही पाहिल्यात आणि त्यांची एक टीम होती खूप साऱ्या ट्रॉफीज. आता मात्र थोडंसं बॅकफूटला कदाचित प्रॅक्टिसचा अभाव असेल. प्रॅक्टिस करीतच तेवढे माणसं उपलब्ध नसतील कारण प्रॅक्टिस सराव खूप महत्त्वाचा आहे आणि त्यामुळेच की काय कदाचित थोडंसं दुरावत आहेत. आणि पण एक काळ गाजवलेली टीम म्हणजे अर्थातच आपल्याला पाहायला मिळते पीएनजे संघ. तो जात मात्र समोर आपण इथे मात्र पाहत आहे. पीएनजे संघाचा आत्तापर्यंत जर का विचार केला तर खूप सारे टेक्निकल स्ट्रोक त्यांच्या बॅटिंगमधून आपण कन्वर्ट होताना पाहिलेत आणि चारी ज्या चारी चेंडू इथं मात्र निर्धाव फेकलेत. सागर बोंबेनी सुद्धा हा कुठेतरी पराक्रम केला होता. पाचवा बॉल या वेळेला पाचीच्या पाची चेंडू निर्धाव. सागरचंही काहीतरी असंच होतं पण एक वाईट बॉल पडला आणि कुठेतरी मात्र निर्धाव षटक हातातून त्याच्या सुटलं. 5 चेंडूचा खेळ इथून मात्र संपलाय. अंतिम 1 चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर इथे मात्र गोलंदाज तयार. याही वेळेला इथे मात्र निर्धाव चेंडू निर्धाव षटक आणि इथे मात्र जय हनुमान स्पोर्ट्स दुगाड आयोजित दुगाड चषक 2024 मधलं पहिल्या वहिला निर्धाव षटक कोणी फेकलंय पहिली वहिली मेडन और कोणी हाताळली आहे तर ते नाव आहे ज्यांनी दाखवलं अर्थातच पहारे संघाला आशेचा किरण.